इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी घटली आहे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा साचल्यानं पाण्यावर हिरवा तरंग येऊन नदीला गटारगंगेचं स्वरूप आलंय तरीही प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही त्यामुळं केवळ गणेशोत्सवातच पर्यावरण आणि प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो का असा सवाल उपस्थित होतोय इचलकरांजी शहराला पूर्वी पंचगंगा नदीतूनच पाणीपुरवठा व्हायचा मात्र नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्यानं कृष्णा योजनेतून पाणी आणलं तरीही शहराची तहान भागत नसल्यानं पंचगंगा आणि कृष्णा अशा दोन्ही नदीतून शहराला पाणीपुरवठा केला जातोय त्यामुळं पंचगंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच नदी घाटावर बॅरिकेड्स लावून नदीत कपडे आणि जनावरं धुण्यास मज्जाव करण्यात आला होता त्यासाठी महापालिकेनं नदी घाटावर एका कर्मचाऱ्याची नियुक्तीही केली होती त्यावेळी नदीघाट आणि नदीचं पात्रही स्वच्छ राहायचं मात्र अलीकडं महापालिकेचा कर्मचारी नदी घाटावर दिसत नाही दुसरीकडं नदीच्या पाणी पातळीत घट झाली असून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बरोबरच इतर कचरा साचलाय त्यामुळं नदीच्या पाण्यावर हिरवा तरंग दिसतोय महिनाभरापूर्वी कृत्रिम कुंडात गणेश मूर्ती विसर्जन यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र नदीत मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा साचून नदीपात्राला गटार गंगेचं स्वरूप आलं तरी प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचं दिसतं सध्या नदीपात्रात कपडे आणि जनावरं धुण्यासाठी गर्दी दिसून येत आहे एकूणच प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देऊन नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे